हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि TCSनंसुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात 4 जणांवर औरंगाबाद या ठिकाणी गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। तर त्याचीच आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लोकसत्ता या वर्तमानपत्राने ही बातमी दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, टायटलच आहे, संगणकीय प्रणालीत फेरफार केल्याचे स्पष्ट, म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेतील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब, TCSकडून औरंगाबाद पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध तक्रार। त्याच्या पुढे आता डिटेल्समध्ये बातमी पहा। म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेतील गैरप्रकार, औरंगाबादमधील एका परीक्षा केंद्रावर संगणकीय प्रणालीत करण्यात आलेल्या फेरफाराबाबत MPSC समन्वय समितीने केलेल्या आरोपात तथ्य आढळले आहे। पुढे पहा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS औरंगाबादमध्ये परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे मान्य केले आहे असून औरंगाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार पोलीस तपास करीत आहे। म्हाडाच्या 565 पदांसाठी डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा ऐनवेळी गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आली। या प्रकरणी अनेकांना पुणे सायबर पोलिसांकडूनही अटकही झाली आहे। या प्रकारानंतर सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने स्वतः TCSच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। जानेवारी फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली। मात्र या ऑनलाईन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा तोतर उमेदवार परीक्षा देत असल्याचा आरोप समन्वय समितीने केला होता, पण हे आरोप म्हाडाने फेटाळून लावले। त्यानंतर समितीने औरंगाबाद येथील एका परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार आणि संगणकीय प्रणालीत फेरफार केल्याचे पुरावेच म्हाडाला सादर केले। यासंबंधीचे सविस्तर वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते। या वृत्ताची दखल घेत म्हाडाने औरंगाबाद प्रकरणी TCSकडून स्पष्टीकरण मागविले होते। म्हाडाच्या निर्देशानुसार TCSने सर्व पुराव्यांचा तपास करून आपला अहवाल म्हाडाला सादर केला। या अहवालातून अखेर औरंगाबादमध्ये परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यानुसार 4 एप्रिलला क्रांती चौक औरंगाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मोरिया इन्फोटेक परीक्षा केंद्राचा मालक हे लोकसत्तामध्ये जे दिले तेच मी सांगत आहे तुम्हाला, कुठे गैरप्रकार झाला ते। मोरिया इन्फोटेक परीक्षा केंद्राचा मालक महेश शिंगारे, पर्यवेक्षक प्रवीण चव्हाण आणि विनोद चव्हाण, तसेच परीक्षार्थी अनिल राठोड या 4 जणांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे। म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी याला दुजोरा दिला आहे। पुढे पहा, सखोल चौकशी व्हावी, खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्यामुळे हा गैरप्रकार झाला आहे, याचे पुरावे आमच्याकडे होते म्हणून ही बाब उघड झाली, पण असे गैरप्रकार इतरही केंद्रांवर झाल्याचे नाकारता येत नाही। त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकाराच्या मुळाशी जाण्याची गरज आहे। या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर आता मुख्य परीक्षा घेण्याची गरजही अधोरेखित झाली आहे। म्हाडाने मुख्य परीक्षा घ्यावी हीच आमची मागणी आहे, असं राहुल कवठेकर अध्यक्ष MPSC समन्वय समिती यांची मागणी आहे। अजून पुढे काय बातमी आहे ती पाहूयात आपण। परीक्षेच्या 4 दिवस आधीच गैरकृत्य, आता पहा या ठिकाणी TCSच्या तक्रारीनुसार ज्या पदासाठी 9 फेब्रुवारीला कनिष्ठ लिपिक पदासाठी 2:00 ते 6:00 या वेळेत परीक्षा होणार होती, या परीक्षेला बसणारा विद्यार्थी, केंद्र मालक आणि अन्य काही व्यक्ती 5 फेब्रुवारीलाच परीक्षा नसलेल्या दिवशी 4:03 औरंगाबादच्या संबंधित केंद्रावर गेले। केंद्रात गेल्यानंतर CCTV कॅमेरा बंद करून संगणकीय प्रणालीत फेरफार करताना निदर्शनास आले। समन्वय समितीने सादर केलेल्या 9 फेब्रुवारीच्या CCTV कॅमेऱ्यातील चित्रणात हाच विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आले, तसेच तो पर्यवेक्षकाशी सल्लामसलत करतानाही दिसल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तर अशा पद्धतीनं औरंगाबाद या ठिकाणी म्हणजे गैरप्रकार झाल्याचं मान्य केलेलं आहे TCSनं। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।